नमस्कार. जी मराठीवरील आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजेच होणार सुन मी या घरची. त्यामधील श्रीरंग गोखले नावाची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली आणि ती भूमिका साकारली होती शशांक केतकर याने. तो सध्या मुरांबाई या मालिकेमध्ये काम करत आहे. त्यानिमित्ताने पाहूया त्याची संपूर्ण लाईफस्टाईल. त्याआधी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पाहूयात शशांकची पर्सनल माहिती. त्याचं खरं नाव आहे शशांक शिरीष केतकर आणि त्याचा जन्म 15 सप्टेंबर 1985 पुण्यामध्ये झाला. 2022 त्याचं सध्याचं वय आहे 36 वर्ष. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. तो एक डॉग लवर आहे आणि त्याला स्विमिंग तसंच ट्रॅव्हलिंगची खूपच आवड आहे. तर शशांक वर्षाला तब्बल 2 ते 3 करोड रुपये कमावतो. पाहूयात शशांकचा आत्तापर्यंतचा करिअर प्रवास. शशांकने त्याचं मास्टर ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्विमिंगमधून करिअर करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला आणि भारताला खूप सारे गोल्ड मेडल जिंकून दिले. नंतर त्याने सिडनीमध्ये एका स्विमिंग सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून जॉब केला. भारतात आल्यावर त्याने ॲक्टिंगला सुरुवात केली. स्वप्नांच्या पलीकडेमध्ये त्याने एक निगेटिव्ह रोल साकारला. नंतर आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका होणार सुन मी या घरची यामध्ये त्याने श्रीरंग गोखलेची भूमिका साकारली. त्यासोबत आपल्याला दिसली तेजश्री प्रधान आणि ही मालिका त्या काळातील खूपच लोकप्रिय मालिका होती. नंतर तो आपल्याला वन वे तिकीट या फिल्ममध्ये अनिकेतच्या भूमिकेत दिसला. एक गोष्ट पैठणीची, गोष्ट अशी गमतीची, तसंच मिस्टर कुसुम मनोहर लेले या नाटकांमध्ये तो आपल्याला दिसला. त्यानंतर त्याने सुखांच्या सरींनी हे मन बावरे यामध्ये सिद्धार्थची भूमिका केली. तसंच तो आपल्याला पाहिले ना मी तुला यामध्ये एका नकारात्मक भूमिकेत दिसला होता. नंतर त्याने इथेच टाका तंबू या मालिकेत काम केलं. सध्या तो मुरांबा या मालिकेत अक्षयची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे आणि ही भूमिका लोकांना खूपच आवडत आहे. पाहूयात शशांकच्या फॅमिलीविषयीची माहिती. शशांकचे वडील शिरीष केतकर, आई शिल्पा केतकर आणि बहीण दीक्षा केतकर ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. शशांकने 2014 तेजश्री प्रधानसोबत लग्न केलं, पण काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्याने 2017 लॉयर प्रियंका ढवळेशी विवाह केला. त्यांना आता एक मुलगा आहे आणि त्याचं नाव ऋग्वेद केतकर आहे. तर अशी आहे शशांक केतकरची हॅपी फॅमिली. तर तुम्हाला आजपर्यंतचा शशांकचा कुठला रोल सर्वात जास्त आवडला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.